उधर मध्य विधानसभा निवडणूक में डॉक्टर सुनचू आप लढ़ो, हम चंदा जमा करके आपको निवड को लाएंगे, असा निर्धार शाकिरा बिजापुरे यांनी केलाय। सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून कामगार सेलचे अध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सुनचू यांना उमेदवारी मिळवण्यासाठी शाकिरा बिजापुरे यांनी सर्व हिंदू मुस्लिम विडी कामगारांची बैठक मासाहेब विडी घरकुल इथं आयोजित केली होती। या बैठकीत बोलताना शाकिरा बिजापुरे म्हणाल्या की डॉक्टर गोवर्धन सुनचू यांची परिस्थिती गरिबीची आहे, त्यांनी निवडणूक लढवल्यास आपण सर्वांनी मिळून चंदा जमा करून त्यांना निवडून आणू असा ठराव त्यांनी मांडला, याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली। हा ठराव शरदचंद्र पवार यांच्याकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला। तसंच या ठरावाच्या प्रति सोलापूर शहर अध्यक्ष सुधीर खरटमल, महाराष्ट्र प्रदेश कामगार सेलचे अध्यक्ष शिवाजी खटकाळे यांना देखील देण्यात येईल। बैठक यशस्वी करण्यासाठी कमरुन्निसा जहापुरी, अमिदा इनामदार, अमीबी लाल अहमद, जमीन पोलाद, अंबाबाई सरगम, रेणुका आवार आदींनी परिश्रम घेतले। आज राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष म्हणून मी डॉक्टर गोवर्धन या ठिकाणी शाकिरा बिजापुरे ताईंनी महिला विडी कामगार हिंदू मुस्लिम सर्व महिला कामगारांची बैठक आयोजित केलेली आहे। या बैठकीमध्ये ह्या गरीब माता भगिनींनी मला या रुपयाचे हार घातलेले आहेत, त्यांनी मला आशीर्वाद दिलेले आहेत की येणाऱ्या शहरमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याकडे उमेदवारी मागणी करा, वेळ प्रसंगी आम्ही सर्वांनी येऊ। तुम्ही गेले 20 वर्षापासून काम करत आहे, आम्ही सर्वांनी तुमच्या पाठीशी राहू, तुम्हाला उमेदवार मिळण्यासाठी प्रयत्न करा। आम्ही देखील सर्वांनी तुम्हाला आशीर्वाद दिलेले आहेत आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये शहरमध्ये निवडणुकीमध्ये तुम्ही उमेदवारी घेऊनच या पद्धतीने त्यांनी आशीर्वाद दिलेले आहेत।